नमस्कार, पुरंदरमय चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत। पुरंदरमध्ये एकूण 22 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे दिनांक 30/6/2021 रोजी घेतलेल्या 36 अँटीजेन टेस्टपैकी वीर येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 11 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 15 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र निरा येथे 25 अँटीजेन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 7 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। मांडकी 6, निरा 1। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 30/6/2021 रोजी घेतलेल्या 78 अँटीजेन टेस्टपैकी 14 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 3, भिवडी 2, पारगाव 2, चांबळी 1, बोपगाव 2, जेजुरी 1, हरगुडे 3। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।